नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार। माझे नाव संतोष श्रावण आदे, मुक्काम सरांडी, पोस्ट नाचनभट्टी, तालुका सिंदेवाई, जिल्हा चंद्रपूर। आपण सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन आणि आरसीएफच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतलेला आहे। बीज प्रक्रियासाठी लागणारे साहित्य, बियाणे, गोणपाट, थायरम, आता मी बीज प्रक्रिया कशी करायची याविषयी मी सांगणार आहे। बीज प्रक्रिया कशी करायची आहे मी त्याविषयी थोडस सांगणार आहे। एक किलो बियाणामध्ये 2.5 ग्रॅम ते 3 ग्रॅम थायरम टाकायचं आहे, त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहे। त्यानंतर आरसीएफ कंपनीचे बायोलॅज 25 ते 30 ml टाकायचे आहे। टाकून झाल्यावर त्यांना चांगला ढवळून पद्धतशीर असा बनवायचा आहे। त्याला ढवळून झाल्यावर पद्धतशीर असं थोडस मोकळं हवेशीर ठेवायचं आहे। याच्यामुळे बीज प्रक्रिया याचे फायदे असे आहेत, बियाण्याची क्षमता, रोग प्रतिकार शक्ती वाढते। थायरम हे एक बुरशीनाशक आहे, त्यामुळे जमिनीतून निघणार भरपूर बुरशीनाशक रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो। बायोला हे जैविक असल्यामुळे 25% रासायनिक खताची बचत होते।